आहे माझ्यासोबत अजित सर्वप्रथम बिग न्यूज मराठी मध्ये तुझं स्वागत करतो कसं वाटतंय रक्तदान करताना थँक्यू काय सांगाल थोडं थोडं माध्यमातून बिग न्यूजच्या माध्यमातून काय सांग मी एवढंच बोलेन की माझी इच्छा होती की कोणाला तरी माझं ब्लड चांगलं व्यवस्थित व्हावं म्हणजे कोणाला तरी त्याचा उपयोग होईल त्यासाठी मी ब्लड डोनेट करतोय तर हे होते गोराईतील काही असे रक्तदाते होते कुठेतरी स्वतःहून त्यांनी हा वाटा उचललेला आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान जसं म्हटतात हे कुठेतरी मनावर घेऊन तो स्वतः नमस्कार आपण पाहताय बिग न्यूज मराठी मी बोरिवलीतील गोराई दोन या विभागात आहे सर्वप्रथम बिग न्यूज पाहणाऱ्या सर्व, सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी गोराई दोन विभागात आहे माझ्या पाठीचं पाहिलं नवशक्ती मित्रमंडळ हे असं एक मंडळ जे सामाजिक असेल सांस्कृतिक असेल असे विविध कार्यक्रम राबवतात पण आज जे समाजसेवकां म्हणून ओळखले जाणारे महेश राऊतजी यांचा एक असा वेगळा संपल्क संकल्प सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे महाराष्ट्रभर करोनाची दुसरी लाट आली आहे करोनाचं संकट आलेलं आहे आणि कुठेतरी रक्ताचा तुटवडा भासतोय तर नवीन एक संकल्प महेश राऊत यांनी केलेला आहे यांचा संकल्प म्हटला तर पाच हजार रक्तपिशव्याचा हा संकल्प त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याला गोरा येथील सर्व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे सकाळपासून चाल पाहिलं तर वयोवृद्ध असतील तरुण असतील महिला असतील सर्वांनी येऊन रक्तदान कुठेतरी केलेलं आहे श्रेष्ठदान केलेलं आहे माझ्यावर महेश राऊत जी आहे त्यांच्यापासून आपण थोडं जाणून घेऊया सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करतो असा वेगळा संकल्प तुम्ही केलेला आहे देशावर कोरोनाचं सावट आहे काय प्रेरणा याच्यामागची काय सांगाल नमस्कार प्रथम मी गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा एक चांगला संकल्प कार्यक्रम नवशक्ती मित्रमंडळाने आयोजित केल्याबद्दल नवशक्ती मं मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचे मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो कारण आज गुढीपाडवा असताना देखील ही सर्व कार्यकारी मंडळी आहे ती सकाळी आठ वाजता बा आठ वाजेपासून इथे येऊन काम करते आणि खरं मला न खात्री आहे की त्यांनी घरचे गुढीपाडवायचं पूजा वगैरे घरी केलेली असेल परंतु ते केल्यानंतर आज सगळे कार्यकर्ते इथे राबत आहेत आणि हा कार्यक्रम आपण करतो आपण मग असे म्हटलं की संकल्प पाच हजार बॅक्सचा संकल्प पाच हजार रक्तपिशा जमा करायचा आमचे खासदार गोपाळ शेट्टीजी आणि आमदार सुनील राणेजी यांनी केलेले आहे कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं तर रक्त प्लाझ्मा वगैरे ह्या गोष्टी मिळणं खूप दुरापास्त झालेलं आहेत कोरोनाला बेड मिळणं कठीण झालेलं आहे कधी कधी बेड असतील तर रक्त मिळत नाही त्यामुळे ऑपरेशन्स होत नाहीत त्यामुळे खूप 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 म्हणजे मी अंधेरीपासून मी दैसरपर्यंत जर विचार केला तर दिवसानं माझ्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस रक्तदा रक्त मागायला येत असतात आणि अशा वेळेला खा खासदारांनी सांगितलेलं की ॲटलिस्ट आपण काही करू शकलो नाही तरी रक्त तरी देऊ शकलो पाहिजे म्हणून आपली त्यांची एक संकल्पना होती सुरुवातीला पाच हजार रक्तपिशव्या कशा करायच्या म्हणून आम्हालाही थोडं टेन्शन आलेलं होतं परंतु त्याने आम्हाला आवाहन केलं की अशा नवशक्तीसारख्या अनेक संस्था आहेत समाजसेवी संस्था आहेत नैतिक संस्था आहेत मंदिरं आहेत ट्रस्ट आहेत आणि या सर्वांना आम्ही अप्रोच करतो आणि आम्ही प्रत्येकाने एक टार्गेट दिलेलं की किमान शंभर बाटल्या तुम्ही करा जास्त करायचं नाही सावंतसाहेब आतापर्यंत सकाळपासून काय प्रतिसाद आहे किती लोकांनी इथे म्हणजे जे काही बुकिंग केलेलं असतं ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या करून किती रक्तदाते येऊन गेले त्याबद्दल गोराईवासियांना काय माहिती द्या नमस्कार सर्वप्रथम मी सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा देतो राऊतसाहेबेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंडळात यांनी एक शंभर रक्त जणांनी रक्तदान केलं टार्गेट दिलं होतं आणि आमचं हे नवशक्ती मित्र मंडळ आहे यात नऊ सोसायटी आहेत आमच्या आणि आम्ही पण तेच उद्दिष्ट ठेवलं होतं की साधारण प्रत्येक सोसायटीमधून दहा डोनर जर का आलेत तर नव्वद बाटल्या तर आरामात आमच्या होऊ शकतात ह्या हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं होतं आणि त्याचप्रकारे आम्ही गेले दोन तीन दिवस कामं करतो आहोत आज सकाळपासून जवळपास चाळीस ते पन्नास लोकांनी आत्तापर्यंत ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि अजूनही लोक आता एक्सपेक्टेड आहेत त्या आता आम्ही सगळ्यांचा म्हणजे प कॉन्टॅक्ट करतो आहे सगळ्यांना आता म्हणजे आता तेही येतील आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे आमचं उद्दिष्ट ते साध्य होईलच त्याचा प्रमाण खूप वाढत चाललं आहे गेले कित्येक वर्ष आमच्या मंडळाचं हे होतं की हे रक्ताचा साठा मुंबई आणि महाराष्ट्रात कमी होत चाललेला आहे तर काहीतरी आपण केलं पाहिजे आणि आज तो गुढीपाडव्याच्या दिनी योग जुळवून आला तर माझं प्रत्येक असं तरुण वर्गाला असं आहे न घाबरता तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन रक्तदान करावं हेच माझी इच्छा माझ्यासोबत आपल्या इकडच्या स्थानिक नगरसेविका श्वेता कोरगावकर देखील आहेत आणि सर्वप्रथम त्यांनी या कार्यक्रमाला येऊन कुठेतरी उपस्थिती देखील दिलेली आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम एक सामाजिक भान जपणारा कार्यक्रम नवशक्ती मित्र मंडळातर्फे होतोय काय शुभेच्छा द्याल गुढीपाडव्याच्या देखील आणि या मंडळाला काय प्रतिसाद द्याल सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या बिग न्यूज चॅनललासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि हा जो संकल्प आज इथे राबवण्यात आलेला आहे नऊशक्ती मित्रमंडळाद्वारे गेली अठ्ठावीस वर्ष गेली अठ्ठावीस वर्ष इथे नौशक्ती मित्रमंडळाद्वारे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत रक्तदान शिबिर त्यांनी वेळोवेळी राबवलेला आहे आपल्याला आज सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या या महामारीमध्ये रक्ताची खूप कमतरता भासते आणि त्यानुसार वेगवेगळे सर्वच पक्षीय आज इथे रक्तदान शिबीर राबवत आहे त्या त्या परीने रक्तदान करत आहेत तर ही एक खूप मोठी संकल्पना आहे आणि नक्कीच ही यशस्वी होत आहे आपण सर्व माझ्यासोबत अजित आहे जो गोराईमधलाच एक असा युवा चेहरा आहे आणि तो स्वतः कुठेतरी या गोष्टीला मनावर घेऊन आलेल्या माझ्या अजित सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये तुझं स्वागत करतो कसं वाटतंय रक्तदान करताना थँक्यू काय सांगाल थोडं थोडं माध्यमातून बिग न्यूजच्या माध्यमातून काय सांग मी एवढंच बोलेन की माझी इच्छा होती की कोणाला तरी माझं ब्लड चांगलं व्यवस्थित व्हावं म्हणजे कोणाला तरी त्याचा उपयोग होईल त्यासाठी मी ब्लड डोनेट करतो तर हे होते गोराईतील काही असे रक्तदाते होते कुठेतरी स्वतःहून त्यांनी हा वाटा उचललेला आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान जसं म्हटतात हे कुठेतरी मनावर घेऊन तो स्वतः रक्तदान करायला इथे आलेला आहे आपण आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतात की अतिशय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग असेल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निर्देश असतील त्याचं सर्वाचं पालन करून इथे अतिशय सुंदररित्या रक्तदानाचं हे शिबिर इथे आयोजन करण्यात आलेलं नवशक्ती मित्र मंडळातर्फे यावेळी कॅमेरा पर्सन ओंकारसोबत मुंबईवरून शशिकांत गोसावी बिग न्यूज मराठी